नमस्कार, मैं आपके साथ काजल तिवारी और आप देख रहे हैं आई4ई न्यूज। भाजपा प्रवक्ता राम कदम ने खुलासा किया कि महाराष्ट्र के 25 कांग्रेस विधायकों ने महाराष्ट्र सरकार और उनकी मंत्रियों से ना खुश होकर सोनिया गांधी को लिखा शिकायत पत्र। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे तीन पक्षाचं सरकार फक्त श्रीमंतांची कामं करतं, बिल्डरांची कामं करतं, बदल्या वसुली याच्या पलीकडे हे सरकार जायला तयार नाही। आता ही तक्रार आम्ही नाही करत आहोत, काँग्रेसचे 25 आमदार स्वतः पत्र लिहून सोनिया गांधींना तक्रार करतायत की सरकार आणि मंत्री त्यांचं काम करत नाही। तर या ठिकाणी आमदारांची जर कामं होणार नसतील तर 12 कोटी जनतेनं आशेनं कुणाकडे पाहायचं? हे तीन पक्ष लोकांची सेवा करायला सरकार चालवतात का प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजून फक्त वसुली वसुली नावाचा खेळ करण्यासाठी हे सरकार चालवतात? कशासाठी चालवतात सरकार? यांची आपसातली भांडणं, कोणी कुणाचं ऐकत नाही हे वाद, याच्यामुळे महाराष्ट्राचा विकास ठप्प झालाय। महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागेल की मागच्या 2.5 वर्षात तुम्ही काय विकास केलात? फक्त तुमची आपसातली भांडणं, याच्यामध्ये पैसे, त्याच्यामध्ये पैसे, बदल्यांमध्ये पैसे, याच्या पलीकडे दुर्दैवाने सरकार पुढे गेलं नाही। आणि त्याच गोष्टी आता काँग्रेसचे आमदार पत्र लिहून सोनिया गांधींना तक्रार करतात।